सध्याच्या महागाईत प्रत्येक जण बचतीचा प्रयत्न करीत असतो, परंतु घरातील व मोठ्या सोसायटींमधील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमुळे वीज बिल कमी करणे हे एक प्रकारचे आव्हानच ठरते। त्यामुळे वीज बिल कसे कमी करता येईल याचा विचार व प्रयत्न हा प्रत्येक जण करत असतो, परंतु या गोष्टीवर फक्त विचार करून न थांबता बदलापुरातील पार्श्वधारा कॉम्प्लेक्स या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या माध्यमातून 40 वॅट पॉवर प्लांट रूट ऑफ सोलर बसविण्यात आला आहे। बदलापूर कात्रप येथील पार्श्वधारा कॉम्प्लेक्स मधील A, B, C आणि D या हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत या इमारतीवर सोलर बसविण्यात आले आहे। या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा माजी नगरसेविका अंजली गीते यांच्या माध्यमातून करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत देखील करण्यात आलं। या संपूर्ण कार्यक्रमाला पार्श्वधारा सोसायटीमधील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। या सोलरच्या वापरामुळे पार्श्वधारा सोसायटीला खूप कमी प्रमाणात वीज बिल येणार आहे। याचाच फायदा रहिवाशांना त्यांच्या मेंटेनन्समध्येही होणार आहे। याविषयी अधिक माहिती अंजली गीते, सोलर कंपनीचे कर्मचारी व पार्श्वधारा सोसायटीतील रहिवाशांनी दिली आहे। महामानव बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पार्श्वधारा सोसायटीमध्ये सोलर ऊर्जा प्रकल्प त्यांनी सुरू केला आणि असंच आदर्श प्रकल्प सर्व सोसायटींमध्ये सुरू व्हावा म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल माझ्या वार्डातील। आणि त्यांनी हा जो आदर्श प्रकल्प सुरू केला, राज्य सरकारकडून अनेक पुरस्कार अशा सोसायट्यांना मिळत असतात आणि त्यांनी हा एकच प्रकल्प नाही तर अनेक प्रकल्प तिथे सुरू केले आहेत। त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे। माझ्यासाठी तरी माझ्या वॉर्ड क्रमांक 12 एक आदर्श सोसायटी म्हणून मीच त्यांना एक पुरस्कार देते। आज या ठिकाणी आमच्या पार्श्वधारा सोसायटीमध्ये 40 किलोवॅटचा सोलर प्लांट उभारण्यात आला। सोलर प्लांट उभारण्यासाठी जो निधी लागला तो TDC बँकेमधून आम्ही कर्जाद्वारे घेतला कर्ज, आणि याच्यामध्ये निश्चितच सोसायटी मेंबरमध्ये मेंटेनन्स हा कमी होणार आहे। कशा प्रकारे कमी होणार आहे? सोलर जनरेशन नंतर इलेक्ट्रिक बिल वाचणार आहे। येत्या 5 वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल आणि 20 वर्षाची ती इन्व्हेस्टमेंट तुमची फ्रीमध्ये असणार आहे। आणि साधारणतः आमच्या मेंटेनन्स बिलमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते 300 ते 400 रुपये असा इलेक्ट्रिसिटी बिलचा चार्जेस लागायचे। आता ह्याच्यामध्ये निश्चितच पुढे जाऊन सोलरमध्ये जे इलेक्ट्रिसिटी जनरेशननंतर जे बिल तयार होणार आहे त्याच्यामध्ये बिलमध्ये माफ होऊन सभासदांना त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामध्ये सोसायटीमध्ये जसं सोलर तुमचे जे बोरवेल पंप आहेत, लिफ्ट आहेत, कॉमन लाईट्स आहेत, स्टेअरकेस लाईट आहेत, हे ज्या ज्या कॉमन ज्या ॲम्युनिटीजसाठी जे इलेक्ट्रिसिटी वापरण्यात येते ते इलेक्ट्रिसिटी ह्या सोलर प्लांटवरती चालणार आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर। तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन। येथे स्मूथनिंग, कॅरेटीन, ग्लोबल कलर, हायलाइट, हायड्रा फेशियल, प्रीमियर पेडिक्युअर, मेनिक्युअर, हेअर कटिंग, मेकअप आणि बरंच काही, तेही धमाकेदार ऑफर सही। आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे। 1 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत जर तुम्ही 500 रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल 30% सूट मिळणार आहे। चला तर मग वाट कसली बघताय, आजच या ऑफरचा लाभ घ्या।